नमस्कार, मी मनाशी पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे अजितदादा गटातून. केंद्रीय मंत्रीपदासाठी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात वाद असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. दोघांमधल्या वादामुळेच अजित पवार गटाला मंत्रीपदासाठी केंद्रातून अद्याप फोन आलेला नाही. अजित पवार गटाकडून पटेल राज्यसभा तर तटकरे हे लोकसभेचे खासदार आहेत. वादाच्या पार्श्वभूमीवर तटकरेंच्या निवासस्थानी 1.5 तास खलबतं रंगली. तर सकाळपासून काय काय घडलंय बघूयात. संभाव्य मंत्र्यांना पीएमओ कार्यालयातून फोन आले, पण अजितदादा गटाला अद्याप फोन आलेला नाही. केंद्रीय मंत्रीपदासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात वाद असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. दोघांमधील वादामुळेच अजितदादा गटाला मंत्रीपदासाठी केंद्रातून अद्याप फोन आलेला नाही. अजित पवार सकाळीच तटकरेंच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले. पटेल, भुजबळ, धनंजय मुंडे हे सुद्धा तटकरेंच्या निवासस्थानी उपस्थित होते. फडणवीसांची दादा पटेल त्यासोबतच भुजबळांच्या उपस्थितीत तटकरेंच्या निवासस्थानी बैठक झाली. 1.5 तासांनंतर देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि सोबतच प्रफुल्ल पटेल, भुजबळ हे तटकरेंच्या निवासस्थानातून निघाले. मात्र अद्यापही अजित पवार गटाला मंत्रीपदासाठी केंद्रातून फोन आलेला नाही.